बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी सकाळच्या मेडिकल बुलेटिनने खळबळ माजवली असून एका दिवसात 11 रुग्णांची वाढ झाली आहे। गेल्या काही दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण सापडला नसल्याने समाधान व्यक्त होत असतानाच गुरुवारी हिरे बागेवाडी येथील एका मुलीला कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आज शुक्रवारी जिल्ह्यात तब्बल 11 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 85 वर आली आहे। नव्याने आढळून आलेले कोरोनाग्रस्त रुग्ण हिरे बागेवाडी येथील 10 तर रायबाग खुर्ची 1 असून हॉटस्पॉट असणाऱ्या या ठिकाणी कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य खाते कसोशीने प्रयत्न करत आहे। लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत होती। अलीकडे 3 दिवसात 21 जण कोरोनामुक्त झाले होते, त्यामुळे लवकरच जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येईल असा अंदाज व्यक्त केला जात होता। मात्र काल गुरुवारी हिरे बागेवाडी येथील 13 वर्षीय मुलीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे। या दरम्यान काल गुरुवारी सायंकाळी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या 249 स्वॅबच्या नमुन्यांपैकी 11 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। यामुळे बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 74 वरून 85 पर्यंत पोहोचली आहे। नव्याने आढळून आलेले रुग्ण हे 10 हिरे बागेवाडी तर 1 रायबा कुडचीमधील आहेत, त्यात 6 पुरुष व 5 महिला आहेत। या दरम्यान बेळगाव जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याची ही 3री वेळ आहे। याआधी गेल्या 16 एप्रिल रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी 17 रुग्ण आढळून आले होते, त्यानंतर 30 एप्रिल रोजी एकाच दिवशी 14 कोरोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत भर पडली होती। त्यानंतर आता शुक्रवार दिनांक 8 मे 2020 रोजी जिल्ह्यात 11 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत। बेळगाव जिल्ह्यातील ही 3री वेळ आहे की 10 पेक्षा अधिक रुग्ण एकाच दिवशी आढळून आले आहेत, त्यामुळे सध्या जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 85 वर पोहोचला आहे। बेळगाव 85 तर राज्यात 750 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे।